माध्यमातून त्यांनी मिळवून दिलेले अभिनंदन जेपी ऑल टीम गावदेवी ओली संघ जाऊ आपण पहिल्या फेरीच्या तिसऱ्या सामन्याकडे बोलूया. न्यू एक्युरा पिंपळनेर अ आणि जय काप्रोबा वेहिले पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानामध्ये सुरू होते. वेहिले संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज अनिकेत होते तर फलंदाज विजय वैडिशिया लॉंग ऑफ वर पहिला चेंडू अगदी खेळून काढला होता फलंदाज विजयनी. एका धावीने स्वतःचं आणि संघाचं खातं अकाउंट ओपन झालेलं आहे. न्यू एक्युरा पिंपळनेर संघाच्या फलकावर धावानं अगदी सुरुवात झालेली आहे. नयन पाटील साठी हा चेंडू अगदी पंच प्रल्हाद पाटील सरांचा इशारा येतो व्हाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती 2. नयन पाटील आणि विजय ही सलामीर जोडी आपण न्यू एक्युरा पिंपळनेर या संघाकडून पाहतो. इथे अगदी चांगला फटका बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झालेला आहे. चेंडू काऊ करणार त्यांच्या बाहेर 7 धावांसाठी येतोय. नवीन पाटीलच्या बॅट मधून हा पहिला दणदणीत षटकार. यानंतर पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल जांतराजा कारबाव आणि बंद्रा मारुती कल्हेर. इनिंग ब्रेक नंतर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. जांतराजा कारबाव आणि बंद्रा मारुती कल्हेर ते मिस टाइम फटकाय बघूया. चेंडू हवेमध्ये स्लेप लँड होईल अगदी अप्रतिम. काय प्रयत्न केले ते बघा. इथे दुसऱ्यांदा मी तर म्हणेन की नयन पाटीलला जीवनदान मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी डीप मधून क्षेत्रचेक जवळजवळ मिड विकेटवर शॉर्ट मिड विकेटवर आले होते. चांगली झेल घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित हा चेंडू त्यांनी थ्रो केला होता. इष्टरक्षकाला जर हा चेंडू कलेक्ट करता आला असता तर कदाचित या चेंडूवर वेगळंच चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटला जर तरची भाषा चालत नाहीये. इथे 2 धावा केल्यात कंप्लीट. धावसंख्या 2 पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते ती 10. नयन खेळतोय 8, विजय खेळतोय 1 आणि 1 व्हाईट. अशा 19 धावा अनिकेत. फुलट चेंडू आहे. अगदी चेंडूला दिशा दिलेली आहे. अगदी स्केअर ऑफ द विकेट चेंडू डीप बॅकवॉट स्क्वेअर लेग रिझनकडे जातोय. नक्कीच 4 धावा या चेंडूवर येतील. नयन पाटील नेहमीच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातोय आणि ती सुरुवात अगदी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 1 चौकार 1 षटकार 1 दुहेरी अशा 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 12 धावा इथे टोकलेले आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 14. चांगली सुरुवात. एका बाजूला आपण विजय याला पाहतोय. अनिकेत ओव्हर द विकेट मानकुली वेलवूड एंडच्या टोकाकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं. अगदी शिमर्श लगत चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. फक्त आणि फक्त एकदा येईल वेलकम रघुदादा पाटील प्रेमनाथ माली. धावसंख्या झाली होती 15 धावा. पहिल्या पॉवर प्लेचं सेटअप सुरू आहे. इथे चांगला फटका अप्रतिम अगदी विजय च्या बॅट मधून आपण षटकार पाहतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडूला डीप कव्हर शिमर्शीकडे केले होते आणि चेंडू शिमर्शीच्या बाहेर जाऊन कुठेतरी दूर पडला होता 6 धावांसाठी. चांगली सुरुवात आपण पाहतोय न्यू एक्युरा पिंपळनेर संघाकडून. पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी 21 धावा इथे पूर्ण करताना. सकाळच्या सत्रातील पहिले 3 सामने आपण पाहिले तर तब्बल 3 सामन्यातून पहिल्या इनिंग मध्ये 35 धावा झाल्या होत्या. 2 सामन्यातून 36 धावा अगदी सहजरित्या कम्प्लीट केल्या गेल्या होत्या. मात्र तिसऱ्या सामन्यातून
चौथा व मानकुली संघ 36 धावा चेस करताना अगदी सामन्यातून पराभूत झालेला आहे असं वाटलं होतं की कुठेतरी चौथा व मानकुली संघ या सामन्यावर सहज विजय संपादन करेल. घरच्या खेळपट्टीवर 36 धावा हे विजयासाठी बनवायचे होत्या. वेलकम योगेश गायकवाड, एकवीरा पिंपळनेर 40+ संघाचे उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम. नयनसाठी हा बीमार चेंडू असेल अगदी पंचांचा चांगला निर्णय आणि 4+1 अशा या चेंडूवर अगदी 5 धावा न्यू एकवीरा पिंपळनेर संघाच्या फलकावर ॲड होतील. धावसंख्या 5 वाढून झाली होती 26. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पहिला चेंडू इथे गोलंदाज भावेश याने बीमर टाकलेला आहे. नयनसाठी हा चेंडू अगदी चांगला होता. फ्री चेंडूची चांगली हाताळणी करताना आपण भावेश या गोलंदाजाला पाहिलं. धावसंख्या 27. एकवीरा स्पोर्ट मानकुले आयोजित सरपंच चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीची तिसरी लढत आपण पाहतोय. पिंपळनेर वर्सेस वेले इथे विजय याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आपण पाहतोय. अगदी दोन्ही सलमीवीरांनी चौकार षटकारानं सुरुवात केली आहे चांगली फलंदाजी करताना. धावसंख्या 33 या आकड्यावर गेलेली, 8 चेंडूमध्ये 33 धावा. सकाळच्या आपण 3 सामन्याचा विचार केला तर 35-35 धावा पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि या महत्त्वाच्या सामन्यातून अगदी एकवीरा पिंपळनेर संघाच्या सलामीवीरांची तारीफ करावी लागेल. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी 33 धावा ठोकलेले आहेत. इथे अगदी इथे विजय झेलबादच्या स्वरूपात बाद झाले आहेत. अगदी लेटकट केला होता चेंडूला, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते उपस्थित आणि ते पहिल्या विकेटची नक्कीच एकवीरा पिंपळनेर संघाची पहिली विकेट 33 धावसंख्येवर गेलेली आहे. बाद होण्यापूर्वी विजय याच्या बॅटमधून आपण 2 षटकार 1 सिंगल अशा 13 धावा पाहिल्या. भावेशाने पहिली विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. सचिन गायकवाड येतोय क्रमांक 3 वर. मुळे आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून अंतिम विजेता संघ कोण ठरतोय. 10 संघ आज या स्पर्धेच्या पहिल्या दिवसातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यामधून 3 संघांचा मात्र या स्पर्धेतून प्रवास संपलेला आहे. जयनमन सारंगाव, संजय स्पोर्ट सावंदे आणि चौथावा मानकोली. तर 7 संघ अजूनही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. गावदेवी ओलीत संघाने आज सकाळच्या सत्रावर 2 विजय संपादन केलेले आहेत. यानंतर दांतारचा खारबाव आणि बंद्रामारती काल्हेर पुढील मॅच असेल. सचिन गायकवाड गोलंदाज भावेश आपल्या बॉलिंग मार्कवर. सचिन गायकवाड याच्यासाठी हा चेंडू होता. अगदी इनफील्डच्या वरून चेंडू सीमा पार जातोय. डीप सुपर कव्हर सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. पंच प्रल्हाद पाटील सरांचा इशारा आलेला चौकार आणि अगदी आलेल्या चौकाराने आपलं वैयक्तिक खातं आपण ओपन केलेलं आहे. सचिन गायकवाड यांनी
संघाची धावसंख्या झाली ती 37 चांगला चेंडू अगदी गती परिवर्तन हलक्या हाताने चेंडूला आतलं होतो गोलंदाज भावेश यांनी सचिन गायकवाड याच्यासाठी हा चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हातलताना आपण भावेश याला पाहतोय शेवटचा चेंडू षटक क्रमांक दुसरा हा चेंडू वेगाने टाकलेला आहे आणि नक्की चेंडूला ऑफसाइड डझनमध्ये आपण खेळताना पाहतोय एकच धावली ते दुसऱ्या षटकाची झाली समाप्ती दोन षटकांची अंती न्यू एक्विरा पिंपळनेर संघाची धावसंख्या झाली ती 1-38 धावा नक्की चांगली टोटल आहे आपण धावगतीचा विचार केला तर 19.00 सरासरीनं दोन षटकामध्ये 38 धावा लागलेले आहेत नक्कीच अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 विकेट हातामध्ये आहेत बघूया न्यू एक्विरा पिंपळनेर संघ किती धावांचं लक्ष जे काफोबा वेल संघाच्या समोर ठेवतोय पुढील दोन्ही संघांना आम्ही आवाज देतोय इनिंग ब्रेक नंतर पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाणार आहे जाणता राजा खारबाव आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघांनी आपण जी रिपोर्टिंग करायची बारा चेंडू 38 धावा अगदी अनिकेत यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 22 यांनी 17 धावा खर्च केल्यात एक गडी बाद केला होता विजय गायकवाड यांच्या रूपानं नक्कीच नयन चांगली फलंदाजी करतोय नयनाचा आतापर्यंत आपण अपडेट पाहिला तर 6 चेंडू मध्ये त्यांनी 1 षटकार 2 चौकार 1 दुहेरी आणि 2 सिंगल असे तब्बल 18 धावा 6 चेंडू मध्ये टोकलेले आहेत कुठलाही चेंडू डॉट अजूनही तो खेळला नाहीये सचिन गायकवाड यांनी 3 चेंडू मध्ये 1 चौकारांसह 5 धावांचं योगदान दिलेलं आहे गोलंदाज येतोय सुजल होतोय चला वेलकम घ्या मित्रांनो सुजल पहिला चेंडू सचिन गायकवाड याच्यासाठी अगदी चांगला फटका शत्ररक्षकाचा प्रयत्न देखील वाकण्याजोगी आपल्याला पाहायला मिळतो अगदी शिमर्शीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला त्यांनी शिमर्शीच्या आतमध्ये ढकललेलं आहे चांगलं शत्ररक्षण अगदी आपण नक्कीच त्याच्या कुशल मुवमेंटला जर आमच्या कॅमेऱ्यामध्ये जर तो चित्र कैद झाला तर आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवू अन्यथा मैदानी पंच जो निर्णय देतील तो दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मान्य करायचा आहे तर पंचांचा निर्णय असेल तो दोन्ही संघांनी मान्य करायचा आहे नक्कीच या चेंडूवर एक धाव धावसंख्या झाली होती 39 अगदी चांगलं शत्ररक्षण आपण करताना पाहिलं ती शिमर्श लगत काऊ करणार जनला चेंडू अडवण्याचा चांगला प्रयत्न केला तर चेंडूवरची नजर अधिक कायम होती नक्कीच ते शत्ररक्षकांना आपल्या संघाच्या मौल्यवान 5 धावा वाचवलेत असं म्हणायला हरकत नाहीये गोलंदाज तयार सुजल नयन पाटील साठी अगदी जम्पिंग फटका आपण पाहतोय आणि धावा देखील चांगले येतील काय नयन पाटील फलंदाजी करतोय अप्रतिम प्रत्येक चेंडूवर
धावा जमवताना आपण नयन पाटील सलमीर फलंदाजाला पाहतोय. न्यू इक्विरा पिंपळनेर संघाचा सलमीर फलंदाज तब्बल 22 धावसंख्येवर खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलेला आहे. 7 चेंडूमध्ये 22 धावा. जाणता राजा खारबाव आणि बंद्रा मारुती काल्हेर पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघांनी आपल्याला जी रिपोर्टिंग करायची आहे, इथे देखील चेंडूला डीप मिड विकेट शिमरशीच्या बाहेर फेकून दिलेले आहे. फलंदाज नयन पाटील यांनी एक अप्रतिम फलंदाजी हायलाइट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. नयनच्या बॅटमधून तब्बल धावसंख्या आता जाऊन पोचलेली होती 49. अगदी आजच्या दिवसातील नक्की सर्वात उच्चांक धावसंख्या आपण न्यू इक्विरा पिंपळनेर संघाच्या बाजूनी पाहतोय. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून हा चौथा सामना आपण पाहतोय. इथे चेंडूचा पाठलाग केला होता, मात्र चेंडू नोबलचा इशारा आहे पंचांचा. अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे. पंचांची अगदी चांगली पंचांची भूमिका आपण पाहतोय. 50 धावा, अगदी 15 चेंडूमध्ये 50 धावा इथे आलेले आहेत. फ्री चेंडू आहे आणि ते कुठल्याही प्रकारचं फलंदाज या चेंडूवर बाद होणार नाहीये. शॉर्ट फायनलीचे क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. धावसंख्या झाली होती 51. एक विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण न्यू इक्विरा पिंपळनेर संघ पाहतोय. गोलंदाज सुजल सचिन गायकवाड याच्यासाठी एक चांगला चेंडू अगदी अपेक्षित उचली दिली होती या चेंडूवर. नक्कीच आपल्या उंचीचा फायदा सुजल यांनी उचललाय. अगदी सचिन गायकवाड याच्यासाठी बाउन्सर चेंडूचा हाताने आपण पाहिली. त्यानंतरचा पटका पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, मात्र फेकी चांगली पाहायला मिळाली नाही. परिणाम स्वरूप एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली होती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52. एक बाद 52 धावा झाले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले होते 21, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 17, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा सुजेलच्या आल्या 14. अशा एकूण 3 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू इक्विरा पिंपळनेर संघाच्या फलकावर धावा लागलेत 52. 52 धावा. शेवटचा आणि अंतिम चौथा षटक घेऊन बघूया गोलंदाज कोण येईल. जय काप्रोबा वेले आणि न्यू इक्विरा पिंपळनेर असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज चेतन येतोय. जाणता राजा खारबाव आणि बंद्रा मारुती काल्हेर दोन्ही संघांनी आपल्याला जी रिपोर्टिंग करायची आहे. यापुढील सामना असेल, त्या अनुषंगाने दोन्ही संघांनी आपल्याला जी रिपोर्टिंग करायची आहे. पहिल्या फेरीचा चौथा सामना असेल. चला वेलकमिंग मित्रांनो, सामना लगेच आपण सुरू करा. गोलंदाज चेतन येतोय. सचिन गायकवाड याच्यासाठी अगदी पहिला चेंडू. वेलकम राकेश. स्वप्नील पाटील आणि इंद्रपाल पाटील. स्वप्नील इंद्रपाल पाटील आपण व्यासपीठावरती या. इक्विरा मानकुली संघाच्या वतीने आपणास आमंत्रित केलं जाते. स्वप्नील पाटील या. आपण सरपंच चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
इष्टाच्या स्वरूपाने एक धावेची भर धावसंख्या झालेली होती. हॅट्रिक साठी चेतन याला 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. सचिन गायकवाड यांच्यासाठी राकेश बंद्रा मारुती कालेर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि झीसीए क्रीडा मंडळाचे खजिनदार त्या चेंडू शिमरशीच्या बाहेर जातोय. 7 धावांसाठी षटकार. पंचांनी अगदी फलंदाजांनी डेरेज घेतलेले आहे, रिव्ह्यू घेतलेले आहे बिमरसाठी. टेक्निकल टीम आपण हा चेंडू अगदी बिमर आहे का तपासायचा आहे. आमचे तिसरे पंच टेक्निकल टीम मध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाजांचं चॅलेंज आहे. पंचांनी अगदी फेअर डिलिव्हरी ठरवलेली आहे. बघूया फलंदाजांकडून हा रिव्ह्यू इथे घेतला गेलेला आहे. नो चेंडू आहे. अगदी फलंदाजाच्या बाजूने हा निर्णय नो चेंडू. नक्कीच 6+1 असे 7 धावा येतील या चेंडूवर आणि हा चेंडू फ्रीट असेल नयन पाटील साठी. डॉट चेंडू होत आहे. अगदी फ्रीट चेंडू निर्धाव टाकलेले आहे. धावसंख्या झाली होती 63 धावा. नक्की चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते. एकविरा पिंपळनेर संघाकडून नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चांगला चेंडू. अगदी वाईट यॉर्कर चेंडूच्या हाताने आपण पाहिली. गोलंदाज चेतन याच्याकडून धावसंख्या 64. 64 लॉस ऑफ 1 विकेट. अगदी चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळाली. साइड आउटचा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. हे चेंडूवर येतील 2 धावा आणि ते पहिल्या धावाची झाली समाप्ती. सर शेवटचा चेंडू 1 मिनिट. शेवटचा चेंडू कदाचित शेष असावा. पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू व्हाईट, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू बीमर, त्यानंतर डॉट, सिंगल आणि डबल. शेवटचा चेंडू शेष आहे. धावसंख्या झाली होती 66. 66 धावा. शेवटचा चेंडू ऑन साइडला चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण पैकी देखील चांगली आहे. एकच धाव या शेवटच्या चेंडूवर ऍड होईल न्यू एकविरा पिंपळनेर संघाच्या फलकावर आणि निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर 167 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 68 धावांचं लक्ष आहे. चला जाणताराचा खारबाव संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन झाले आहेत. बंद्रा मारुती कालेर संघाचे संघनायक या आपण. नक्कीच नाणेफेकीसाठी मी मान्यवर कक्षामधून प्रेमनाथ मालेला विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. नक्कीच आपण पुढील सामन्याची नाणेफेक करूया. जाणताराजा खारबाव आणि बंद्रा मारुती कालेर अशी पहिल्या फेरीची चौथी मॅच आपण पाहणार आहोत. स्वर्गीय संजय मोतीराम भोईर टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघनायकांचं खूप खूप स्वागत आहे. दोन्ही संघनायकांना विजयासाठी आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा असतील. वेलकम प्रेमनाथ माली. दोन्ही संघांच्या माहितीसाठी
या स्पर्धेसाठी आम्ही स्पेशल नाणं बनवलेले आहे. या स्पर्धेचं मुख्य आयोजक संघ एकविरा मानकुली आणि दुसऱ्या बाजूला सरपंच चषक. जांतराचा खारभाव संघाचे संघनायक आवाज देतील. एकविरा मानकुली असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच झालेलं आहे. प्रेमनाथ माले आपलं खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल लागलेले जांतराचा खारभाव संघाच्या बाजूनी. मित्र नाणेफेक जिंकलीत. सर्वप्रथम पहिला प्रश्न काय निर्णय? फिल्डिंग करणार आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण करणार. बंदरमोरती काल्लेर संघाच्या अगेन्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 35 ते 40 धावा रोखण्यासाठी असे आपले कुठले 4 महत्वाचे गोलंदाज असतील ज्यांच्यावर आपल्या पहिल्या सामन्यातून जास्त अपेक्षा असतील? उमेश तरे, राहुल तरे, वेदान पाटील, चेतन तरे. एकविरा मानकुली संघाचं सरपंच चषकाचं आयोजन कसं वाटलं? खूप चांगला आयोजन आहे. इथे केल्याची संधी दिली त्यांचा आम्ही आभार करतो. धन्यवाद आपल्याला विजयासाठी शुभेच्छा. जाऊया आपण बंदरमोरती काल्लेर संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक हरली, प्रथम फलंदाजी करायची आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. आता फलंदाजी करताना जांतराचा खारभाव संघाच्या अंगीन 4 षटकामध्ये किती धावा आपल्या संघासाठी सेफ असू शकतील? 50 ते 60 धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. 50 ते 60 धावा करण्यासाठी असे कुठले फलंदाज आहे ज्यांच्यावर आपला पहिल्या सामन्यातून जास्त अपेक्षा असतील? सुनील पाटील, शरद पाटील, भाविक पाटील आणि संदीप पाटील. नक्कीच या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय वाटतंय? खूप छान केलेलं आहे आयोजन. खेळण्याची संधी दिल्या आयोजकांचे आभार आहेत. धन्यवाद. तर मित्रांनो, पुढील सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि अगदी जांतराचा खारभाव या संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकून प्रथम स्वीकारले गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले ते बंदरमोरती काल्लेर संघाला धन्यवाद. दोन्ही संघाने आपले ऑफिशियल रिपोर्टिंग आमच्या आयोजन कमिटीकडे करायची आहे. बंदरमोरती काल्लेर आणि जांतराचा खारभाव सामना सुरू होण्याआधी दोन्ही संघांनी आपली ऑफिशियल रिपोर्टिंग आमच्या समालोचन कक्षामध्ये करायची आहे. धन्यवाद. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया समालोचन कक्षामधून विशाल पाटील यांचा आवाज. थँक्यू कालिरामजी कणे सर. माझ्या दिशेने तब्बल जाऊ. अगदी पहिलं सत्र कम्प्लीट. अगदी भरपूर चांगली फलंदाजी आपण बघितली. प्रत्येक पाटील वेलगावचे समाजसेवक. प्रत्येक पाटील आता आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचंय. एकविरा स्पोर्ट मानकुली संघ आपणास आमंत्रित करतोय. प्रत्येक पाटील या आपण सरपंच चषक 2022 मध्ये आपला विजेंद्र गावदेवी वेले संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विजेंद्र आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. धन्यवाद. तर जाऊया आपण मॅच कडे बोलूया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तो प्रत्यक्ष समालोचन कक्षामधून ऐकूया आपण विशाल पाटील यांचा आवाज. पहिले षटक ऋतिक मात्रे. ऋतिकचा पहिला बॉल अगदी पहिल्याच बॉलवरती मिसटायमिंग स्ट्रोक आहे. अगदी आपण फर्स्ट इनिंग बघितली तर भरपूर चांगली बॅटिंग आपण बघितली नयन पाटीलची. त्यानंतर सचिन गायकवाड देखील भरपूर इम्प्रेसिव्ह खेळली दोघांची राहिली. नयन पाटीलने तब्बल 36 बनवल्या. विजय गायकवाड तब्बल 13. त्यानंतर आपण बघितलं तर सचिन गायकवाडनं देखील 13 धावा बनवल्या. पहिल्या इनिंग्समध्ये टोटल रन्स बघितले गेल्या तर 67 बनला. 68 टार्गेट अगदी पहिल्या षटकापासून आता आक्रमण करायचं आहे. पहिल्या बॉलवरती आपण बघितले गेले 2 धावा दरम्यान इथं कम्प्लीट केल्या गेल्यात. वन शॉटचा इशारा आहे. सुद्धा अनुषंगाने फक्त एकच धाव असेल. बघा 2 धावांची मेहनत केली बट फक्त एकच धाव मिळणार आहे. कारण बघा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये बॅट ग्राउंडेड करणं देखील महत्वाचं आहे. एक सिंगल रन दरम्यान मिळेल या अगदी पहिल्या बॉलवरती. बाउंड्रीज अगदी प्रत्येकी बॉलवरती आक्रमण करणं अगदी गरजेचं. फुल एल अँड डिलेवरी सन्मान देण्याशी भाग पाडलं गेलं. कारण अगदी विचार केला गेला होता तर या बॉलवरती जर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कदाचित झाला असता तर विकेट देखील मिळण्याची शक्यता भरपूर होती. बँग ऑफ टार्गेट यॉर्कर दरम्यान पाहण्यात आपल्याला फलंदाज ऋतिक मात्रेच्या माध्यमातून. अगदी विचार केला तर इथं ऋतिक मात्रे एक चांगला गोलंदाज आणि अगदी या पहिल्या षटकामध्ये बघा चांगला खेळ इथं तर अशा माध्यमातून आपण पाहतो. पुढचा बॉल इथं मिस्टामिंग फटका बट नोमान्स लँडमध्ये हा बॉल पडतो.
फक्त एक सिंगल रन दरम्यान या बॉल वरती कंप्लीट केली जाईल. या चरणावरती बघा, हा सामना जर जिंकायचा असेल टीम काफ जे काफ्रोबा वहिलेला, तर सिंगल डबलने जास्त काही होणार नाही आहे, कारण विजयाचं लक्ष 68 प्रत्येकी षटकामध्ये तुम्हाला अगदी 15 जास्त धावा इथं बनवायच्या आहेत. सो त्या अनुषंगाने बघा, इथं प्रत्येकी षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं अगदी गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे इथं ऋतिक मात्रेची गोलंदाजी या ओव्हरमध्ये सुरू आहे, मोठे फटके येणं भरपूर कठीण वाटतात. पावरप्ले जे षटक होतो फायदा घेणं अगदी गरजेचं आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथं बघा बॉल अभेमध्ये मिस्टॅमिक स्ट्रोक आहे, फिल्डर क्रमांक कव्हर रिजन वरती उपस्थित आहेत, कोणतीही मिस्टेक होणार नाही आहे, कारण दबाव भरपूर होता. पण अगदी विचार केला तर स्कोर कार्डचा प्रेशर होता. 68 धावा चेस करण्यासाठी इथं आक्रमण करणं अगदी गरजेचं होतं. प्रयत्न तर केला फलंदाजाने, बट असफल ठरतात. लागणार हा पहिला झटका टीम जे काफ्रोबा क्रिकेट संघ वहिलेला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे बघा बॉल अभेमध्ये मिस्टॅमिक स्ट्रोक फिल्डर अगदी बघा, पहिली विकेट खूप लवकर गेली आहे. चांगल्या सुरुवातीची आवश्यकता होती. 68 धावा इथं चेस करणं बघा सेशन मध्ये थोडं कठीण आहे, पण चांगली बॅटिंग केली तर या धावा देखील चेस होऊ शकतात. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुलचा फटका, एक मोमेंटला बॉल हवेमध्ये उदास करण्याच्या फिल्डरसाठी चेस सुरू आहे. फिल्डर आणि बॉलमध्ये इथनं अगदी बघा शेवटच्या मोमेंटवरती इथनं फिल्डिंग चांगली झाली आणि इथनं रन्स वाचवलेत आपल्या टीमसाठी. या बॉलवरती डबल रन्स कम्प्लीट केल्या गेल्या, 3 एक धाव वाचवली एकंदरीत. धावफळक या 3 धावेच्या मदतीने आता 6 जाऊन पोहोचला. 6 धाबा धावफळकावरती, 68 धाबा चेस करायचा आहेत, कारण भरपूर चांगली बॅटिंग. नयन पाटीलची आपण बघितली, अक्षरशः बरसला होता मैदानाच्या आतमध्ये. 3 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधनं आले. इथे इनफिल्डच्या वरने उडवला, फायनली जो स्ट्रोक येणं अगदी गरजेचं होतं. स्ट्रोक भरपूर चांगला आला गेला. इथनं फलंदाज धनराजच्या बॅटमधनं हा चौकार. अगदी वाईड लाईन हा बॉल होता, समीकरण अजून देखील बाकी असेल, तब्बल 58 धावा बनवायचे आहेत. आता रिक्वायर्ड ऑलमोस्ट मी म्हणेन प्रति षटकामध्ये 20 वरती जाऊन पोहोचला, कारण इथनं पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती इथनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सागर चेंजेस इथं पुन्हा एकदा पाहायला मिळतात आणि इथं आता गोलंदाजी मार्ग वरती इथं तयार होत असताना गोलंदाज अजय इथं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी विचार केला तर अजून देखील येणारे 18 बॉल, आता 58 धावांची गरज आहे. पुढचा सामना देखील बघा भरपूर चांगला पाहायला मिळेल. टीम झांताराचा खारबाव अगेन्स्ट टीम बंद्रा मारुती काल्लेर. सुनील पाटील सध्याच्या घडीला भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या न्यू सीझन मध्ये. अगदी सरपंच चषक सरवलीचे बस बासवनंतर टुर्नामेंट देखील राहिलेत. अगदी अध्यक्ष चषकामध्ये देखील भरपूर चांगली खेळी आपण त्यांची बघितली. 18 बॉल, आता 58 गरज. दुसऱ्या षटकामध्ये अजय चला थोडं स्पीडअप करा टीम बिंबलनर. बघा अगदी तुमचा भरपूर चांगला खेळ या स्पर्धेमध्ये होतं. सो त्या अनुषंगाने थोडंसं मी म्हणणं वेलेवरती देखील इथं लक्ष द्या. 18 बॉल 58 गरज. अजय इथं दुसऱ्या षटकामध्ये ओव्हर द विकेट. पहिला बॉल अजयचा, पहिला बॉल अगदी फुल लाईन डिलिव्हरी होती ऑफ स्टंप वरती. इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटची एज लागते. विकेट किपर विजय गायकवाड जोपर्यंत बॉल फील करते तोपर्यंत इथनं फक्त एकच धाव या बॉल वरती मिळेल. धावफळक एका धावेच्या मदतीने 11 वरती. सिंगल डबलने इथं काही होणार नाही आहे. आपण म्हणतो की एक एक अगदी एक एक पावलं पावलं आपण जसं पुढे टाकू तसं आपण यशस्वी होऊ शकतो, पण सध्याच्या घडीला इथं पाऊल नाही टाकायचं तर अगदी जलद गतीने इथनं प्रवास करायचा, कारण लक्ष देखील भरपूर मोठं आहे. इथनं दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगचे फिल्डर देखील इथनं बीट होतात आणि अगदी शेवटच्या मोमेंटला इथनं जोपर्यंत बॉल फील्ड केला जाय तोपर्यंत या बॉलवरती देखील 2 धावा. इथे वेल नाही आहे, अगदी खूप कमी वेलामध्ये भरपूर मोठी गोष्ट इथं साध्य करायची आहे, कारण धावफळक आता 13 असून देखील हा सामना जिंकण्यासाठी तब्बल गरज असेल 55 धावेंची. कारण मग गोलंदाजी भरपूर साधारण आपल्याला पाहायला मिळाली फर्स्ट इनिंगमध्ये. अगदी पहिलं षटक अनिकेतचं 21 धाबा त्या ओव्हरमध्ये.
आणि त्यानंतर आपण बघितलं दुसऱ्या षटकामध्ये भावेश 17, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये सुजल 14, अंतिम ओव्हर मध्ये देखील 15 आल्या. प्रत्येकी गोलंदाजाच्या अगेन्स्ट नयन पाटील यांना आपल्याला बरसताना दिसले. सचिन गायकवाडने देखील भरपूर चांगली बॅटिंग केली. विजय गायकवाडने देखील तब्बल 13 धाबा बनवल्या. अगदी एकच विकेट गेली फर्स्ट इनिंग मध्ये 67 बनवला गेला. 68 धाबा डिफेंड करत असताना सध्याच्या घडीला बघा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू, धावफलकावरती रन्स फक्त 15 आहेत. बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. लॉफ्टी फटका ऑन साइड ला, बॉल अवे मध्ये नयन पाटील उपस्थित. आजच्या दिवसामध्ये तरी नयन काही मिस्टेक करणार नाहीये, कारण ही मॅच पूर्णपणे नयनच्या नावावरती आतापर्यंत पाहायला मिळेल. कारण 37 धावा बनवल्या, 36 बनवला माफी सुद्धा. त्यानंतर इथं फिल्डिंग देखील बघा भरपूर चांगली इथं पाहायला मिळाली. एक चांगला झेल दरम्यान इथं टीपला गेला. आणखीन एक धक्का फलंदाज दरम्यान इथं वापस जावं लागेल. धनराजला लागणार हा दुसरा झटका. नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती विराज दरम्यान इथं पाहायला मिळेल. डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज. अगदी फर्स्ट ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं की चौथ्या बॉलवरती सफलता मिळाली होती. या ओव्हरमध्ये देखील अजयला देखील अगदी चौथ्या बॉलवरती सफलता मिळते. अजून देखील 2 बॉलचा खेळ बाकी असेल. संघ पहिले आता अडचणीमध्ये, तर अगदी गोलंदाजी भरपूर खराब झाली. 68 रन्स 4 ओव्हरमध्ये अगदी एक विशाल काय लक्ष. इथं पुलचा फटका ऑन साईडला, त्या दिशेमध्ये आपण विचार केला फिल्डर उपस्थित आहेत, पण अगदी इथं बघा दुसऱ्या धावायचा देखील प्रयत्न केला जातो. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. त्या रिजममध्ये 2 धावा या बॉलवरती कम्प्लीट धावफळक या 2 धावेच्या मदतीने आता जाऊन पोहोचेल 17 वरती. सिंगल डबलने काही होणार नाही आहे. या चरणावरती फक्त बाउंड्रीज येणं अगदी गरजेचं आहे. एअर स्ट्राईक्स इथं कराव्या लागतील, कारण सातत्याने गोलंदाजी मध्ये भरपूरच खराब झाली. 68 धावा इथं कोणत्याही फॉर्मॅटमध्ये 4 ओव्हरची मॅच, अगदी एक मॅच विनिंग टोटल आहे. इथे लोबो फिल्टर्स बॉल ऑन साइड लास्ट ओव्हर, फिल्डर दरम्यान त्या रिजन मध्ये उपस्थित आहेत, पण फिल्डर्सला बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सौकार. प्रयत्न अजून देखील सुरू आहेत, बट इथनं प्रयत्नांना यश मिळेल का की इथनं टीम पिंपलने जो लक्ष इथनं उभा केला गेला तो इथनं त्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती इथं टीम पिंपलने आपल्याला जिंकताना दिसेल का. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. माझ अजून देखील बघा बाकी आहे. 2 षटकांमध्ये आपण विचार केला तर 21 अजून देखील येणारे 12 बॉल हा सामना जिंकण्यासाठी इथनं कंपल्सरी बनवायचे आहेत. रन्स डबल 47. अगदी आपल्याला एक गोष्ट कॉमन पाहायला मिळाली की दोन्ही षटकं जर आपण बघितली, चौथ्या बॉलवरती विकेट आहेत, त्यानंतर अंतिम बॉलवरती आपल्याला बाउंड्रीज येताना पाहायला मिळाल्या. पण अगदी इथं बघा चरणावरती ना सामना जिंकणं थोडंसं कठीण आहे. 47 धावा बघा इथं, असं नाही आहे की मॅच इथं संपली. चेजेबल रन्स आहेत, कॅल्क्युलेशननुसार 47 बनवू शकतात. तिसऱ्या षटकामध्ये इथं नयन पाटील इथं बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेट. पहिला बॉल नयनचा मिस्टॅमिंग फटका, विकेट मिळू शकती आहे. फिल्डर उपस्थित देखील आहेत, कोणतीही मिस्टेक होणार नाही आहे. आजचा दिवस बघा नयन पाटीलचा, 36 बनवला, कॅच देखील पकडली, नंतर गोलंदाजी करण्यासाठी आला. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट देखील मिळतीय. आज तुम्ही नयनला काही करायला सांगा तो करेल, कारण अगदी बघितलं गेलं तर तिन्ही डिपार्टमेंट, फिल्डिंग चांगली, गोलंदाजी चांगली, त्यानंतर फलंदाजी तर चांगली झालीच. आणि या षटकाची सुरुवात देखील विकेटने केली गेली आहे. आणखीन एक धक्का टीम जे काफ्रोबा क्रिकेट संघ बेहलेला, कुंदनची विकेट गेली आहे. विराज अजून देखील खेळपट्टीवरती क्रमांक 5 वरती. नवीन फलंदाज पाहायला मिळेल. सनी आलेत संघ अडचणीमध्ये, बट या अडचणींमधनं आता इथनं बाहेर काढेल कोण, कारण प्रवास देखील भरपूर लांबचा करायचा. दिल्ली अभी बहुत दूर आहे, बिकॉज येणारे 11 बॉल तब्बल अजून देखील 47 गरज आहे. अगदी प्रति षटकामध्ये आपण जर कॅल्क्युलेशन जरी केलं तर इथनं आता 25 धावांची सरासरी इथनं गाठायची आहे. आणि या चरणावरती प्रेशरमध्ये या रन शेअर्स करणं भरपूर कठीण आहे. पुढचा बॉल नयनचा, इथं आणखीन एक मिस्टॅमिंग स्ट्रोक, आणखीन एक विकेट मिळू शकती आहे. ऋतिक मात्र उपस्थित, कोणतीही मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का, सलक्षा 2 बॉलवरती 2 सफलता इथं नयन पाटीलला मिळतात. लागणार हा चौथा झटका. फलंदाज इथं जावं लागेल वापस सनीला. Yeah.
बघा टीम कालेरचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी की टीम खारबावचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी आपण संपर्क साधायचा आमच्या ऑर्गनायझेशन कमिटीशी. बघा तर हॅट्रिक देखील कंप्लीट करण्याची संधी निर्माण झाली आहे. सलगच्या दोन बॉलवरती दोन विकेट इथं मिळाल्यात आणि ज्याप्रमाणे नयन पाटीलचा दिवस चालला हॅट्रिक कंप्लीट करण्याच्या दाट शक्यता इथं पाहायला मिळतात. कारण अगदी दोन बॉलवरती दोन सफलता इथं मिळाल्यात. अगदी हॅट्रिक घेण्या स्पर्धेमधली पहिली कंप्लीट होईल का हॅट्रिक बॉल. आणि हा बॉल अगदी आपण विचार केला तर इथनं ऑन साईडला स्ट्रोक खेळायचं होतं. आणि एक सिंगल रन दरम्यान इथे कंप्लीट केली जाईल. अगदी बघा इथनं बाउंड्री लाईनच्या बाहेर आय थिंक डीप मिड विकेट रिजनच्या इथे बर्गमॅन कोणाची तरी उभी आहे. बघा तिची नंबर प्लेट इथनं रिफ्लेक्ट होते. विनंती असेल बघा ज्या कोणाची असेल प्लीज बाजूला काढा. नंबर प्लेट रिफ्लेक्ट होती आहे. विनंती असेल सकारी असू द्या. प्रेक्षक इथनं मास्टला एन्जॉय करतात. लोबो फुल टॉस बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅटा बॉलचा प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्वतः नयन पाटील जातील बॉल फील्ड करतील तोपर्यंत या बॉलवरती दोन दबा. अगदी टीम पिंपलनेरला देखील माहिती आहे या मॅचमध्ये अगदी ज्या स्थितीमध्ये आपण आहोत इथनं आपला पराभव होणं जवळजवळ इथनं आता अशक्य वाटायला लागलाय. कारण अगदी बघितले गेले या षटकामध्ये फक्त तीन अनात येणारे आठ बॉल आता समीकरण बाकी आहे. तब्बल 44 धावांचा आठ बॉल 44 सात. अगदी विचार केला तर सात मोठे फटके आठ बॉल मध्ये कठीण. स्विंग अँड मिस स्टार्ट बॉल पूर्णपणे या मॅच मध्ये ना. अगदी जेव्हा फलंदाजी करायला टीम पिंपलनेर उतरली जिथनं नयन पाटीलची चांगली फलंदाजी झाली पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत केली गेली आणि कमबॅक करण्याची संधी टीम वहिलेला या मॅच मध्ये मिळालीच नाही. अगदी फलंदाजी करण्यासाठी जेव्हा उतरले ऋतिक मात्रेची चांगली गोलंदाजी अजयची चांगली गोलंदाजी ऑन साईडला फटका बॉल हवेमध्ये आणि अगदी या बॉलवरती देखील आपण बघितलं गेलं तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार जरूर मिळेल. पण या षटकारानं जास्त काही इथं मिळणं आता साध्य होणार नाहीये. कारण अगदी पहिल्या ओव्हरपासून आक्रमण केलं गेलं असतं बाउंड्री जास्त प्रमाणामध्ये जर आलं असतं तर या मॅचचं पिक्चर थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. अगदी अशाप्रमाणे तीन षटकांची देखील समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आपण पाहतो 30. आदरणीय राकेशजी पाटील दादा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. जीसीए मॅनेजमेंटचे सदस्य आहेत दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर सुनीलजी पाटील देखील आहेत त्यांना देखील विनंती करेन आपण देखील व्यासपीठावरती या. अगदी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अगदी सदस्य आहेत. अगदी या सर्वांच्याच मी तर म्हणजे मेहनतीने आपण अध्यक्ष चषक देखील बघितला भरपूर चांगला फरक सर्वांचा राहिला. अगदी आमचे यशपालजी माली देखील जीसीएचे एक सदस्य आहेत. अगदी ऑल प्रत्येकी सदस्यांची मेहनत स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आमचे मयूरजी तरे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. खारबावचे एक चांगले खेळाडू त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अगदी विकेट इथनं आणखी एक गेली आहे. एक सफलता इथं या षटकामध्ये दरम्यान मिळतीय गोलंदाज सागर गायकवाडला. आणखीन एक धक्का अर्धी टीम आता डगआउट मध्ये. आणखीन एक विकेट गेली आहे. पुढच्या मॅचचा देखील टॉस कंप्लीट झाला. टॉस त्या मॅचमध्ये जिंकला टीम खारबावने आणि फर्स्ट फिल्डिंगचा डिसिजन घेतला. स्वागत असेल राकेशजी पाटील आणि त्यांच्या समेत सुनीलजी पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2022 मध्ये अगदी ते देखील नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील. नवीन फलंदाज दर्शन पाहायला मिळतील. सागर गायकवाड लिहिला फुल टॉस बॉल ऑन साईडला फटका मिस्टायमिंग आहे. फिल्डर उपस्थित आहेत आणि आज कुठे मिस्टेक होणार आहे. पिंपलनेरचा प्रत्येकी खेळाडू ना आज कोणती मिस्टेक करतच नाहीये. ज्याही मी म्हणेन कॅचेस इथं क्रिएट झाला प्रत्येकी कॅच इथं पकडली गेली. मिसफील्ड देखील आपल्याला पाहायला मिळाली नाही. आज प्रत्येकी डिपार्टमेंटमध्ये टीम पिंपलनेरचा भरपूर चांगला वर्क आपण पाहतो. फिल्डिंग असो गोलंदाजी असो नंतर फलंदाजी तर भरपूर चांगली झाली. आणखीन एक धक्का सहावा झटका टीम जे काप्रोवा क्रिकेट संघ भरलेला. नवीन फलंदाज हर्षद आलेत. याच्या चरणावरती फक्त आता औपचारिकताच बाकी आहेत.
कारण बघा या मॅच मध्ये जोरना टीम वेहलेला फाईट करायची होती तर अगदी पहिल्या षटकापासून मी म्हणेन चांगली बॅटिंग करणं अगदी गरजेचं होतं. जो रिक्वायर्ड रेट होता त्या अनुषंगाने फलंदाजी होणं गरजेचं होतं, पण तसं काही घडलं नाही. अगदी प्रत्येक षटकामध्ये हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिक बॉल आणि हा बॉल जाईल डॉट. या स्पर्धेमध्ये बघा आतापर्यंत अगदी विचार केला तर चौथा सामना आपण पाहतो, प्रत्येकी आपण विचार केला तर विकेट हॅट्रिकसाठी अपॉर्च्युनिटीज निर्माण जरूर झाल्यात, बट विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये अजून देखील एकही कंप्लीट झाले नाही आहे. इथं हा बॉल ऑन साईड लास्ट स्ट्रोक, गॅप भरपूर मोठी आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जरूर जाईल, चार धाबा नक्कीच मिळतील आणि या चार धाबाने फक्त पराभवाचं अंतर कमी करू शकतात. हा सामना जिंकणं इथं मी म्हणणं आता अशक्यच आहे, कारण अगदी धावफळक आपण बघितलं 34 आणि इक्वेशन आता बाकी 34 धावांचं आणि शेवटच्या दोन बॉलचा खेळ बाकी असेल. भरपूर चांगला खेळ टीम पिंपलनेरचा आपण बघितला, नयन पाटीलचा भरपूर चांगला खेळ आपण बघितला, दोन विकेट्स देखील त्याने देखील घेतले, 36 धावा त्याने देखील बनवल्या. पुढचा बॉल ऑन साईडला फटका, बॉल अवे मध्ये आणि गॅप मध्ये हा बॉल आहे, बॉल एका टप्प्याने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक चौकार इथं निर्माण मिलन फलंदाजाला. अगदी या मोमेंट वरती बघा ज्याप्रमाणे फटके येतात, या फटके कदाचित सुरुवाती झाले असते, पण आपण फलंदाजाने देखील इथे या मॅच मध्ये ना काही जास्त बोलू शकत नाही टीम वेल्लेच्या, कारण 68 धावा मी म्हणेन भरपूरच होत्या आणि गोलंदाजी देखील भरपूर चांगली टीम पिंपलनेरच्या गोलंदाजांनी केली. सलक्ष दोन चौकार, शेवटचा बॉल या मॅच मधला, हा बॉल दरम्यान इथे सोडून दिला उजव्या ऑफ स्टिकच्या बाहेर. इथनं आपण व्यासपीठाकडे बोलूया, आमचे मान्यवर उपस्थित यांचा शुभ सन्मान आपण करूया. राकेशजी पाटील कल्याणचे एक भरपूर चांगलं व्यक्तिमत्व, जीसीएचे सदस्य देखील आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. मी यशपालजी माले यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते राकेशजी पाटील यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती करायचा. एक चांगले खेळाडू, एक चांगलं व्यक्तिमत्व, अगदी जीसीएचे सदस्य देखील आहेत, ऑल जीसीएच्या माध्यमातून आपण अध्यक्ष चषक देखील अनुभवला, भरपूर मेहनत राहिली होती त्या स्पर्धेसाठी आणि आज त्या आपल्याला खेळताना देखील दिसणार आहेत, त्यांची शुभ उपस्थिती देखील आज आम्हाला लाभली. त्यानंतर सुनीलजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. सातत्याने भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटची जर तुम्ही हिस्ट्री उचलून बघितली तर डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी सुनील पाटील यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अगदी भरपूर चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू देखील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण यशपालजी माली यांच्या शुभ हस्ते करतो. हार्दिक स्वागत असेल मान्यवरांचं. लगेच पुढच्या मॅचच्या दिशेने आपण जाऊया. टीम बंद्रा मारुती कल्लेर विपक्ष सामना असेल टीम जांतराजा खारबा. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो, जशी मॅच स्टार्ट होईल तसं आपण या मॅचच्या पहिल्या सत्राचं